आपण आपलं संरक्षण सुरक्षित त्याचं एक प्रात्यक्षिक. एक हाताने काठी फिरवता येते, दोन हाताने काठी फिरवता येते, त्याच प्रात्यक्षिक देत आहेत आपल्या समोर त्या गाईड. मी गजेंद्र सुखदेव माने, श्री शिवाजी हायस्कूल डोणगाव या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि मागील 20 वर्षापासून स्काउट गाईड चळवळीमध्ये काम करत आहे. नांदुरा या ठिकाणी 16, 17, 18 जानेवारी या 3 दिवसाच्या दरम्यान हा जिल्हा संस्थेच्या वतीनं स्काउट गाईड जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम या जिल्हा मेळाव्याच्या दरम्यान होत असतात आणि यामध्ये दरवर्षी किंवा काही ठराविक कालावधीनंतर हे जिल्हा भूषण पुरस्कार देत असतात. यावर्षी या जिल्हा भूषण पुरस्कारासाठी या जिल्हा संस्थेने माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वात प्रथम त्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. काल मान्यवरांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मला हा जिल्हा भूषण पुरस्कार दिला. निश्चित हा पुरस्कार पुढील भविष्यामध्ये या स्काउटगाईड चळवळीमध्ये काम करत असताना माझ्यासाठी प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरेल असं या ठिकाणी मी सांगतो. मला हा पुरस्कार मिळाल्यानंतर फार आनंद झाला. धन्यवाद. आपण या जिल्हा स्काउट गाईड मेळाव्यामध्ये या ठिकाणी सहभागी झालेलो आहात, आपल्याला कसं वाटतं? स्काउट गाईड मेळाव्यामध्ये आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला व दुसऱ्या स्काउट गाईडची आमची मैत्री झाली. तुमच्या शाळेचं नाव काय आहे? शरद पवार हायस्कूल बोलगाव. आणि तुम्हाला हे तुम्ही जे या ठिकाणी पोळ्या बनवत आहात याबद्दल आपण काय सांगू शकता? आपण घरी पोळ्या बनवता काय? परंतु या ठिकाणी स्वयंशिस्त तुम्हाला या ठिकाणी लागत आहे या मेळाव्याच्या माध्यमातून, आपल्याला कसं वाटतं? या ठिकाणी तुम्ही विद्यार्थी जीवनामध्ये फक्त एक अभ्यास करणे या ठिकाणी आहे आणि या अभ्यासाव्यतिरिक्त या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला मेळाव्याच्या माध्यमातून या ठिकाणी भेटत आहे, याबद्दल आपण काय सांगू शकता ताई? मला खूप आनंद वाटतो आणि आम्हाला खूप शिस्त लागली आहे. नांदुरा येते येऊन आम्हाला चांगलं वाटतं. सर आमच्या धावत गिवत नाही. तुमच्या सरांचं नाव काय आहे? श्री विष्णू शेळके. आणि आपण कोणत्या गावाहून आलेलो आहात? बडगावहून आलेलो आहोत आम्ही. आणि तुमच्या शाळेचं नाव? अरे शाळेचं नाव काय आहे? गौर हायस्कूल बडगाव. अरे आहे आम्ही थांबलो प्रेम, प्रेमा पुढे आहे प्रगट.
मला जाऊ